दोघांच्या उपस्थितीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा आपण छोटासा कार्यक्रम करीत आहोत. माने साहेब आणि मिसेस माने सो मान रेवती माने यांनी हा छोटासा उद्योग उभा राहिलेला आहे. पण ह्या उद्योगाचं जर आपण पहिलं स्वरूप बघितलं असतं इथं काय होतं एक चार महिन्यापूर्वी तर आपल्याला वाटलं नसेल की बाबा हे इतकं याचं स्वरूप इतकं चांगलं बदलू शकतो. एक चांगला उद्योग इथं उभा केलेला आहे आणि खरं ते कौतुक आहे की एवढ्या कष्टातनं या दोघा नवरा बायकोंनी छोटंसं युनिट उभं केलं. स्वतः या पिठाच्या गिरणी चालवतात मला कळालं. माणेसाहेब स्वतः मला वाटतं महाराष्ट्र स्कूटरमध्ये होते आणि त्यांच्या अनुभवातनं एक कुठल्याही पार्श्वभूमी उद्योगाची नसणारी व्यापार उद्योगाची नसणारे या माणेसाहेबांनी हे खरं इतकं चांगलं युनिट उभं केलेलं आहे. त्यांचे प्रॉडक्टसुद्धा चांगले आहेत. आपल्या मला वाटतं महाराष्ट्रात नाही देशात प्रॉडक्ट विकले जातात आणि हे हा आदर्श खरंच तरुणांनी घ्यायला पाहिजे. इतक्या चांगल्या प्रकारचं मीसुद्धा इथं माझं मी चार्टर्ड अकाउंटंट हेमंत कासार माझा याच्यामध्ये सहभाग होता. पण मला पूर्ण आत्मविश्वास आहे की तुम्ही याच्या पुढंसुद्धा चांगल्या प्रकारे उद्योग सांभाळू शकता एवढंच बोलतो. आणि माझे दोन शब्द बोलणं करून बालकेसाहेब बोलतील. बँक ऑफ महाराष्ट्राने सुद्धा आम्हाला या युनिटमध्ये आर्थिक मदत केली. सुरुवातीला मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलेला असताना उद्योजकाला कशा अडचणी येतात तर सुरुवातीला बालकेसाहेब म्हटले तुम्हाला कर्ज मिळणार नाही. त्यावेळेस मी यांना आग्रहाने सांगितलं की हा उद्योजक खरा उद्योजक आहे हाडाचा उद्योजक आहे तुम्ही यांना कर्ज द्या आणि नंतर तुम्हाला कळेल की काय आहे. आणि आज त्याची प्रचिती आपल्याला इथं बघायला मिळते आहे एवढंच मी सांगतो. आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज सांगतो त्यांना माहीत नसताना मी दोन वेळा व्हिजिट करून गेलेलं आहे ते. आणि ह्या दोघांनी जे आहे जोडी जे आहे वन ऑफ द बेस्ट जोडी म्हणेल मी. कारण मॅडमचं काही एक आणखीन एक सांगतो आता ते दिल्यानंतरचं कर्ज सांगतो जे कोणात नसतं लोकांमध्ये ठेवलेलं आहे. पण एवढं मी हे बघितलेलं आहे त्यांना. आणि त्यांना आणखीनही मी सांगतो बँकेच्या वतीने जेव्हा मी कुठेही असेन भारतात कुठेही असेन बँक ऑफ महाराष्ट्रात तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मी त्या मॅनेजरला काही तर येऊन कोणालाही आग्रहाने सांगितलं तुम्ही कुठेही मी कुठेही असेल तेव्हा मी इथं जो कोणी असेल अथॉरिटी कोणी मॅनेजर असेल त्यांना मी आग्रहाने सांगितलं. आणि हे जे आहे हे जे उभारलेले आहे ते त्यांची वन ऑफ द सक्सेस स्टोरीसुद्धा मी आज उद्या त्यांची हे करेल तुम्हाला न्यूजवर वगैरे पाहता येईल. मुद्रा लोन किंवा MSME काय असतं युनिट त्याबद्दल त्या दोघांच्याही मी पुढील त्यांना पुढे असंच प्रगती व्हावी हे जेवढं क्षेत्र आहे. 2500 का 3000 असं 3000 आहे ना पुढे प्रगती व्हावं आणि होणार वेगवेगळ्या संस्था संघटनेमध्ये. पण स्वतःच असं काहीतरी करावं असं जेव्हा MIDC डायरेक्ट करतो असं म्हणतात आपली कधी कंपनी असणार आपण किती दिवस कामगार राहणार. आणि त्या दिवसाने विचार करता करता मी हे कंपनीचं खूळ माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मंडळीसकडे सांगितलं असं असं करूया की म्हणजे काहीतरी कशाला खूळ आपल्याला कुठं काय होणार आहे असल्या गोष्टी आपल्याला शक्य नाहीत. आपण सामान्य लोक कामगार लोक त्यात मग विचार करताना तिचं असं असतं आधी नाही नाही म्हणलं तर तुम्हाला काय करा तुमची थांबणार नाही म्हणलं आणि तिनं परवानगी दिली. मी भारत स्कूटरमध्ये होतो मग तिच्या नावावरती सगळ्या कंपनीचं आम्ही स्टार्टला जिल्हा उद्योगमधनं लायसन काढलं आणि आमच्या बेसमेंटमध्ये चालू केलं. आम्ही कंपनीच्या म्हणजे हे हा उद्योग आमच्या घरच्या बेसमेंटमध्ये केलं. बेसमेंट काढून खाली खोदून
बेसमेंट तयार करून वरती स्लॅब टाकून सगळ्या पद्धतीनं आम्ही तिथं तयार केलं. तिथून परत जरा शेजार पाजारांना कटकट व्हायला लागली म्हणून आम्ही भाड्यानं इनोड गेलं जिल्हा उद्योगच्या इथं 1000 स्क्वेअर फूट पत्रा टाकून तिथं भाड्यानं आम्ही त्या ठिकाणी कंपनी सुरू केलेली होती. त्यानंतर आम्ही बरेच दिवस असं हुडकत होतो एमआयडी की आपल्याला जागा मिळेल. दासासाहेबांच्या संपर्कात होतो मग त्यांनी आम्हाला सांगितले इथं अशी एक जागा घेताय का वगैरे. त्यांच्या पण ते ओळखीचे कस्टमर त्यांचेच आहेत जे भाट्या म्हणून आहेत ते. मग त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. ह्या जागेमध्ये भरपूर असे अनेक प्रॉब्लेम होते. ते साहेबांनी ते सगळे प्रॉब्लेम चालू केले. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं कर्जासाठी सुद्धा साहेबांच्याकडे हेल्पाटेक असले स्टार्टला सांगितलं ते नाही म्हणत होते. आणि जिद्दीनं मग ते उभं राहिले. त्यांचे जे काही अनुभव त्या अनुभवातून आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलं म्हणून आज आम्ही तो उपाय वाचतो. पण नाहीतर आमच्यासारख्यांची जेव्हा पैसे नसेल तर आपण उद्योग करू शकत नाही. आणि महाराष्ट्रात मराठी उद्योग निर्माण होणं फार अवघड आहे. आम्ही हे निर्माण करताना आम्हाला इतक्या अडचणी आल्या भयंकर पैशाच्या ह्याच्या त्याच्या. त्यातून सुद्धा साहेबांनी मदत केली म्हणून आम्ही पोचलेलो आहे. त्याच्यामध्ये माझी मिसेस हे होती खऱ्या अर्थमतीनं हे जास्त मोठं वाट आहे. म्हणजे ही नसती तर मी इथं उभा नसतो. ती आहे म्हणून ही कंपनी आहे आणि ती कंपनीची मालकीन आहे. मी जर इथं आलो मालक म्हणून काम करत असलो तरी ही खरं म्हणजे मालकीन आहे ह्या कंपनीची आणि मी इथं काम करतो असेल. पण तिच्यामध्ये जे असणारे गुण आहेत महत्त्वाचं म्हणजे हे व्यवस्थितपणा टायमिंगमध्ये कुणाला फसवायचं नाही कुणाचे पैसे ठेवायचे नाही अशी जी काही तिच्यातले गुण महत्त्वाचे आहेत ते सगळे चांगले गुण आहेत. त्याच्यामुळं आणि माझ्यामुळे ही कंपनी उभा आहे. त्याचबरोबर माझी मुलं आहेत. आता ही सुन कुणाला काय बोलायचे असतील 2 शब्द तर बोला. तुम्ही कार्यक्रम थांबला म्हणून हां कामगार प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी आदर्श कामगार पुरस्कार द्यायचो. तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्र हे महाराष्ट्रमधलं आनंद मानेंची फाईल आली आणि माणसाचे सचोटी काम करण्याची पद्धत हे सगळं बघून तो पुरस्कार त्याला जाहीर झाला. आणि त्यावेळेपासून आनंद माने मला जोडली गेली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी आनंद मानेनं महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मिळाला आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे किंवा माझे नाव हेमंत रघुनाथ नेवसे. मी बजाजमध्ये मानेसाहेब आणि आम्ही दोघं पण बजाजला सर्व्हिसला होतो. फायनल असेंब्ली डिपार्टमेंटला आम्ही दोघं पण 25 वर्षे लोकांनी काम केलेलं आहे. आणि 2011 एंड आणि 2012 सुरुवात आम्ही कंपल्सरी घेऊन कंपनीतून बाहेर पडलो. कंपनीतून बाहेर पडायच्या अगोदरच आम्ही हा व्यवसाय चालू होता आमचा. नंतर मग पूर्ण वेळ ह्या व्यवसायाला दिल्यामुळं पूर्ण आम्ही दोघांनी पण त्यात झोकून दिलं आणि पूर्ण ताकदीने आम्ही हा व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही झटत राहिलो.